तर मुंबई गुजरातला घेऊन जाण्याचा प्लॅन जो आहे तो अमित शहा यांचा आहे, नरेंद्र मोदी यांचा आहे, अशा प्रकारचे आरोप देखील राज ठाकरे यांनी केले होते. मग आज तेच राज ठाकरे पुन्हा BJP बरोबर. तर महाराष्ट्रात महाराष्ट्र विमान सेनेचे आमचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची आजपर्यंत कुठलीच भूमिका बदललेली नाही आहे. मग हाच मराठी हित जो आहे तो 2019 का नाही आठवला सरकारला सुद्धा आणि राज ठाकरेंना सुद्धा? जे राजसाहेब जे आहेत ना त्यांना सगळं आठवत आहे, आपली महाराष्ट्रातली जनता आहे ना आणि वेळोवेळी विसरतीये. राहिला प्रश्न की मोदींच्या विरोधात आमचं कुठलंच असं काही नव्हतं, आमचं सरकारच्या विरोधात होतं. पण कुठेतरी राजकीय स्वार्थ पाहून राज ठाकरे जे आहेत ते भारतीय जनता पक्षासोबत जात आहेत अशी एक कुजबूज जी आहे पुण्यामध्ये पाहायला मिळते. काय तथ्य याच्यात? हेच महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला घेऊन चालले आहेत. मोदी शाळांचा हा डाव आहे असं म्हणून त्यांच्यावर टीका करणारे राजसाहेब आता 400 जास्त जागा मिळवून देण्यासाठी मोदी यांना मदत करतील का? नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले तर ते बऱ्याच वेळा गुजरातचाच विचार करत होते, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनी गुजरातला नेण्याचा विचार करतो. 2014 समर्थन करणारे राज ठाकरे 2019 विरोधात उभे राहतात आणि आज पुन्हा समर्थनात चाललेले आहेत. नरेंद्र मोदींचं प्रेम हे राज्यावर जास्त होतं, देशावर देशावर त्यांना कमी दिसत. आता नरेंद्र मोदी यांचं देशावर प्रेम वाढले. आता साहेब जर त्यांचं राज्यावर परत प्रेम होत असेल तर साहेब आहेत ना आता तर सोबत बसून सांगणार ना की आमच्या बाकीच्या राज्यांवर पण तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मोदींबरोबर जरी सामील झालात तरी अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या ऐवजी गडकोटरांचं संवर्धन व्हावं हीच भूमिका कायम ठेवली. जेव्हा महाविकास आघाडीला बोलल्यासारखं काहीच नाही, त्यांनी काहीच कामं केलेली नाही आहे. त्यांना नावं ठेवताच येणार नाही कारण काय केलं आहे काय त्यांनी. तुम्ही मोजून दाखवा 5 कामं त्यांनी केलेली दाखवा की ज्याला आपल्याला नाव ठेवता येईल. लाव रे तो व्हिडिओ अशी भूमिका घेऊन 2019 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी जी आहे डरकाळी फोडली होती आणि तत्कालीन सरकारच्या विरोधात जे आहे त्यांनी आपला एकही उमेदवार न उभा करता सरकारच्या विरोधामध्ये मोठी प्रचार यंत्रणा देखील उभी केली होती. आणि या सगळ्यानंतर लाव रे तो व्हिडिओ ही जी त्यांची भूमिका होती ही महाराष्ट्रामध्ये मोठं चर्चेचं कारण बनलं. आणि आज राज ठाकरे जे आहेत हे दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेत आहेत. मुंबईतून एक जागा जी आहे अमित ठाकरे राज ठाकरे हे लढवणार आहेत अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती चर्चा समोर येते. एकंदरीत 2019 लाव रे तो व्हिडिओ म्हणून तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये अमित ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील एकंदरीत मनसे पक्ष असेल ह्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक आपली भूमिका घेतली होती. एकही उमेदवार उभा न करता त्यांनी तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये आपलं कॅम्पेन राबवलं होतं. तेच राज ठाकरे आज दिल्लीमध्ये अमित ठाकरे यांच्यासोबत अमित शहांची भेट घेतात आणि BJP बरोबर जाण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. साहेब सांगतील तो आदेश आमच्या महाराष्ट्र सैनिकांना लागू असतो. आता मागची परिस्थिती जर बघाल तर खरं तर एका पक्षाचे दोन सगळी होत चाललेली आहेत पण आमचा महाराष्ट्र सेना एकच पक्ष आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील कारण आमचं नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे करतात. आणि 2019 जे तुम्ही म्हणता लाव रे ते व्हिडिओ त्यावेळेस काय थोड्याशा भूमिका तेव्हा होत्या आमच्या शासनाच्या विरोधात होत्या कारण आमच्या ज्या भूमिका होत्या महाराष्ट्रात मराठी आणि इथल्या भूमिपुत्रांना नोकरी ह्याच्या विरोधात जर केंद्र सरकार साथ देत नव्हतं त्यामुळं आम्ही त्या भूमिका राजसाहेबांनी तेव्हा घेतल्या होत्या. आता बऱ्याचशा तुम्ही जर बघत असाल शासन आदेश आहे की 75% भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, मराठी पाट्यांचा आदेश निघाला आहे, मराठी भाषेला प्राधान्य द्यायला लागलेत. त्यामुळं साहेब आता म्हणजे सरकार जर आमच्या ऐकत असेल तर आम्हाला एकीकडे तुम्ही असं म्हणालेत की बहुतांश पक्षाचे एकाचे दोन तुकडे झालेले आहेत त्यांच्या भूमिका बघितलेल्या, मात्र आज 2019 जी भूमिका होती मनसेची ती भूमिका आज पाहायला मिळत नाही आहे. आहे ना भूमिका आमचं तेव्हाही त्याच मागण्या होत्या आजही त्याच आहे आणि त्याच्यावरतीच आमचं महाराष्ट्र सेनाही टिकून आहे. आमच्या पक्षाची ध्येय धोरणं तीच आहे, मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, इथल्या भूमिपुत्रांना नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे हा भूमिपुत्रांना दिला पाहिजे, ह्याच आमच्या मागण्या आहेत. आणि ह्या जर जे सरकार जर पूर्ण करत असेल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार उभे. आमच्या मागण्या ज्या आहेत ते सरकार पूर्ण करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार असेल त्यांचं म्हणणं आहे. मात्र गेले अनेक काळ जे आहे ह्या सरकारच्या विरोधामध्ये मोदींच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज ठाकरे यांनी कॅम्पेन राबवलेलं आहे, मात्र त्यांचाच हात पकडण्याची वेळ आज राज ठाकरेंवर आलेली आहे. एक जागा मागताय आणि मोदींसोबत जायला तुम्ही तयार आहात? राजसाहेब जो निर्णय घेतील तो सर्व मनसैनिकांना मान्य असेल. राहिला प्रश्न की मोदींच्या विरोधात आमचं कुठलंच असं काही नव्हतं, आमचं सरकारच्या विरोधात होतं. सरकारने जर आमच्या सगळ्या मान्य आता प्रसन्नभाऊ बोलले असे 75% जर भूमिपुत्रांना इथं नोकऱ्यांना प्राधान्य दिलं आहे, मराठी भाषेला प्राधान्य दिलं मिळालं आहे का, त्याचा डाटा काय आहे का तुमच्याकडे की या ठिकाणी अशा पद्धतीने मराठी मुलांना किंवा भूमिपुत्रांना नोकऱ्या दिलेल्या आहेत? त्याचा GRMA तर आत्ता त्यांनी काढलेलं आहे 75% मराठी प्राधान्य देण्यासाठी. आणि प्लस आत्ता मराठी पाट्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने किंवा
निकाल जो दिला आहे तशा मराठी पाठ्या पण सर्वत्र दिसत आहेत. म्हणजे बघायला गेलं तर आत्ता महाराष्ट्र व नवनिर्माण सेनेला 80% यश प्राप्त झालं आहे मराठी मुद्द्यासाठी. आणि त्या जर सरकार मान्य करत असेल तर राजसाहेब जो निर्णय घेतील तो आज मला मान्य राहील. मराठी पाट्यांचा विषय असेल किंवा इथल्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा विषय असेल, हे विषय सरकार मान्य करते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत अशी प्रकारची भूमिका आहे ती तुम्ही मांडताय. राज ठाकरे यांची भूमिका जी आहे 2014ला मोदींच्या समर्थनात होती, 2019ला त्यांची भूमिका बदललेली पाहायला दिसली आणि आज पुन्हा ते मोदींसोबत जाण्यासाठी तयार आहेत. अचानक हा बदल कसा काय? मला वाटतं महाराष्ट्रात महाराष्ट्र वुमेन सेनेचे आमचे अध्यक्ष आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे, यांची आजपर्यंत कुठलीच भूमिका बदललेली नाही आहे. मला वाटतं महाराष्ट्रातला जो मराठी तरुण आहे, मराठी माणूस आहे, त्याच्यासाठी घेतलेल्या सगळ्या भूमिका होत्या आणि कुठलीच भूमिका, कुठलं आंदोलन हे मागं पडल्याने त्याचं यश मिळालेलं आहे. मराठी पाट्या घ्या, मराठी भूमिपुत्रांना रोजगार घ्या, ह्या सगळ्यावरती काम चालू आहे. 2004ला साहेबांनी पक्ष सोडल्यानंतर 2006ला पक्षाची स्थापना झाली. मला वाटतं महाराष्ट्र वुमेन सेनेचे आमचे राजसाहेब एकच असे आहेत ह्या महाराष्ट्रातले नेते की त्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं आमचा जो ब्ल्यूप्रिंट होती ती दाखवली होती. त्याच्यानंतर बऱ्याचशा पक्षांनी ती ब्ल्यूप्रिंटमधलं काम चालू केलेलं आणि एक द्रष्टा नेता म्हणून राजसाहेबांची आज संपूर्ण जगाला ओळख आहे. नाही मात्र ते असताना भारतीय जनता पक्षावर वारंवार राज ठाकरेंनी 2019 नंतर आरोप केलेले आहेत. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई गुजरातला घेऊन जाण्याचा प्लॅन जो आहे तो अमित शहा यांचा आहे, नरेंद्र मोदी यांचा आहे, अशा प्रकारचे आरोप देखील राज ठाकरे यांनी केले होते. मग आज तेच राज ठाकरे पुन्हा BJP बरोबर. मला वाटतं सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर राजसाहेब बोलत असतील तर त्याच्यात वावं काय नाही आहे. आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती ह्या महाराष्ट्रामध्ये सन्मान राजसाहेबांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. ज्याला चूक आहे तिथं राजसाहेब आजपर्यंत चूकच म्हटलं आहे, जे बरोबर आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं पण त्यांनी कौतुक केलेलं आहे. जर सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यावरती पण म्हणजे आजपर्यंत सगळी स्टेटमेंट राजसाहेबांची जर काढून बघितली तर राजसाहेबांनी जिथं चूक आहे त्या ठिकाणी साहेबांनी भूमिका घेतली, त्या भूमिकेवर आम्ही आहोत. आणि जिथं साहेबांनी आम्हाला आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आमचा महाराष्ट्र सैनिक चालत असतो. राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहे. पण कुठेतरी राजकीय स्वार्थ पाहून राज ठाकरे जे आहे ते भारतीय जनता पक्षासोबत जाते ते अशी एक कुजबूज जी आहे पुण्यामध्ये पाहायला मिळते. काय तथ्य याच्यामध्ये? पुण्यामधले जे काय राजसाहेबांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम करत आहेत. सन्मान्य राजसाहेबांवर मी गेले 1997-98 काम करतो आहे आणि असा जे तुम्ही प्रश्न विचारता की स्वार्थासाठी गेलेत, कोण स्वार्थासाठी गेलेलं नाही आहे, मराठी हितासाठीच सगळेजण काम करतात आहेत आणि त्यामध्ये आम्ही सगळे आमचे सहकारी सन्मान्य राजसाहेब जे सांगतील त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे. मग हाच मराठी हित जो आहे तो 2019ला का नाही आठवला सरकारला सुद्धा आणि राज ठाकरेंना सुद्धा? सरकारला आठवलं नाही का राज ठाकरेंना आठवलं नाही? आमचे राजसाहेब जे आहेत ना त्यांना सगळं आठवतं आहे. आपली महाराष्ट्रातली जनता आहे ना आणि वेळोवेळी विसरती आहे. आणि इथले जे आत्ता राजकीय सगळा जो चिखल झालेला आहे राजसाहेबांनी वेळोवेळी त्यांच्या भाषणातनं सगळं मांडून दाखवलेलं आहे. त्यामुळे नाही का तुम्ही जे आम्हाला विचारता ना त्यापेक्षा नाही का जनतेचा कौल काय आणि महाराष्ट्र वुमेन सेना हा मराठी माणसासाठी स्थापन झालेला पक्ष आहे, त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहे. मराठी माणसांसाठी स्थापन झालेला पक्ष आहे, त्यांच्या हितासाठी काम करणार आहे अशी जरी चर्चा चालू असली तरी 2019ला एकही आपला कॅन्डिडेट उमेदवार उभा न करता राजसाहेबांनी तत्कालीन सरकारच्या विरोधात प्रचार केला. तो कोणासाठी केला, काय केला ह्याच्या सगळ्या संदर्भामध्ये अनेक कोणासाठी केला असं नाही आहे. तो जो काय साहेबांनी प्रचार केला विरोधामध्ये केला, जो काय केला तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आहे. तो महाराष्ट्राच्या हितासाठी केला 2019ला, त्याच्यानंतर आज 2024 आहे. 19 6 वर्षामध्ये साहेबांनी विरोधात प्रचार केल्यानंतर आज कुठं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्या सरकारची आणि राजसाहेबांची ही आमच्या पक्षाची मनं जुळलेली आहेत. आणि त्याच्यानुसार साहेब जो काय निर्णय घेतील, जो साहेबांनी विचार केलेला आहे, वरिष्ठ लेवलला जो साहेब विचार करतात तो योग्य विचार आहे. कारण मनसैनिक म्हणून आम्ही जो विचार करतो तो साहेबांकडे बघून करतो, त्याप्रमाणे साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो योग्य निर्णय. साहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी शेवटचा आणि अंतिम निर्णय राहील. जसा काळ बदलतो तसं राजकारण बदलत असतं. हा इतिहास आहे, 2014ला समर्थन करणारे राज ठाकरे 2019ला विरोधात उभे राहतात आणि आज पुन्हा समर्थनात चाललेले आहेत. पूर्वी मराठी भाषेचा विषय असेल, त्याच्यानंतर तरुणांना रोजगाराचा, भूमिपुत्रांचा विषय असेल, आज हिंदुत्वाचा विषय पुढे अजेंडा करून आपण भारतीय जनता पक्षासोबत जातात का? नाही, हिंदुत्वाचा तर अजेंडा आहेच, पण त्याच्यावर तुम्ही हे का विचार करत नाही की आत्ता 2-4 महिन्यापूर्वी साहेबांनी मराठी भाषेनिमित्त मराठी दुकानावरती मराठीचे पाट्या लावल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं, आमचे 1700 ते 2000 मुलांवरती केसेस घेतले त्यांच्यावरती. आणि त्या केस घेत असताना तुम्ही आजचा विषय बघताय, मागचा विषय 2014
कसं बघताय, तर तुम्ही 6 महिन्यापूर्वीचा आपण विषय बघा ना, किती विरोधात काम केलंय. मराठीच्या मुद्द्यावरती साहेबांनी इतकं चांगलं काम करत असताना जर महाराष्ट्रामध्ये जर आमचं एमएलएमएल होत असेल तर आम्हाला काही हरकत नाही ना महाराष्ट्र सैनिक म्हणून. आणि साहेब ही भूमिका लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळातच का नाही, एक स्पेस असते ना साहेबांना, त्या ज्या स्पेसला माणूस मिळणार आहे त्या स्पेसला जाणार ना, जे निर्णय ज्या ठिकाणी घ्यायचा त्या ठिकाणी निर्णय घेणार ना, का कधी पण कुठेही निर्णय घेऊन तसा चालणार नाही ना. एकंदरीत राज ठाकरेंची आत्ताची जी भूमिका आहे ही भूमिका मराठी विषयाला घेऊन, मराठीच्या पाट्यांच्या विषयाला घेऊन असेल किंवा भूमिपुत्रांच्या रोजगाराला घेऊन असेल किंवा हिंदुत्वाच्या विषयाला घेऊन असेल, त्यांनी भूमिका बदललेली आहे आणि ते भारतीय जनता पक्षासोबत जात आहेत. ही भूमिका आता सर्वसामान्यांना पटेल का? भूमिका बदलली असं नाहीच आहे. राजसाहेबांचं म्हणणं जर तुम्ही नीट ऐकलं, राजसाहेबांचं म्हणणं असेल की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असाल तुम्ही राज्याचे असता, जेव्हा तुम्ही पंतप्रधान असाल तुम्ही देशाचे असता. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले तर ते बऱ्याच वेळा गुजरातचाच विचार करत होते, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनी गुजरातला नेण्याचा विचार करतो, त्यामध्ये अनेक राज्यांवरती अन्याय होता. त्यासाठी राजसाहेबांनी जे काही भूमिका मांडली ती तुम्हालाही पटली पाहिजे आणि आम्हालाही, की जर मुख्यमंत्री असला तर तो राज्याचा असावा आणि जर पंतप्रधान तुम्ही झाला तर तुम्ही देशाचे व्हावे. तुम्ही सगळ्या राज्यांचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक राज्याचा भारतीय नागरिक हा तुमच्या तुम्ही पालकत्व घेतलेलं आहे. राज्याचे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तुम्ही गुजरातचा विकास केला. राजसाहेब स्वतः तिथं व्हिजिटला अख्ख्या महाराष्ट्रातनं एकच राजकीय नेता आहे, एकच राजकीय पक्ष आहे जो गुजरातचं काय डेव्हलपमेंट केली ते बघायला गेला होता. नंतरच्या काळामध्ये हेच महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला घेऊन चालले आहेत. मोदी शाळांचा हा डाव आहे असं म्हणून त्यांच्यावर टीका करणारे राजसाहेब आता 400 जास्त जागा मिळवून देण्यासाठी मोदी यांना मदत करतील का? आणि पुन्हा हे सगळे जर का महाराष्ट्रातले उद्योगधंदे आहेत जर का ते पुन्हा गुजरातकडे जायला लागलं तर काय भूमिका असेल? साहेबांवर आमचा विश्वास आहे. साहेब जरी सत्तेत असू किंवा विरोधात असू, जे चुकलेलं चुकलं मानणार आहेत आणि बरोबरला बरोबर मानणारे साहेब. ज्या नरेंद्र मोदींना जेव्हा अटल बिहारी वाजपेयी विरोध करत होते तेव्हा राजसाहेबांनी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात हे पहिलं राज्य भारतात देशातलं एक राजकीय नेत्याने दिलेलं स्टेटमेंट हे राजसाहेबांचं. त्यांनीच नंतरच्या काळामध्ये 19 असं सांगितलं की हे नको व्हायला ना, कारण ते नरेंद्र मोदींचं प्रेम हे राज्यावर जास्त होतं, देशावर त्यांना कमी दिसलं. आता नरेंद्र मोदी यांचं देशावर प्रेम वाढलंय का? आता साहेब जर त्यांचं राज्यावर परत प्रेम होत असेल तर साहेब आहेत ना आता, तर सोबत बसून सांगणार ना की आमच्या बाकीच्या राज्यांवर पण तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. कारण काही गोष्टी विरोधक साहेब असताना विरोधात जेव्हा होते, जेव्हा त्यांचा पाठिंबा होता तेव्हाही साहेब त्यांचं काय काय चुकतं ह्याच्यावर बोलत होते, जे बरोबर आहे त्याच्यावर ते म्हणजे त्यांना मान देत होते किंवा त्यांची प्रशंसा करत होते. असं राजकीय कुठला पक्ष नाही. गेल्या काही काळामध्ये भूमिपूजन जे करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं, त्यासाठी ती माती वगैरे अरबी समुद्रामध्ये मुंबई या ठिकाणी वाहण्यात आली, त्याच्यावरनं देखील राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. आता येत्या इलेक्शनच्या काळात समजा राज ठाकरे त्यांच्यासोबत गेले तर ही टीका पुन्हा पाहायला मिळेल का? साहेबांची भूमिका कुठंच बदलणार नाही. साहेबांची पहिल्यापासून भूमिका होती आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे ते आपले गड किल्ले ते जोपासले पाहिजेत. आणि साहेबांनी विरोध का केला तर ते शक्य नाही आहे. तिथं जे उभारणं आहे ते शक्य नाही आहे. साहेबांची भूमिका ही कधी बदलणार नाही. साहेबांची भूमिका ही नंतर तेच राहील. म्हणजे तुम्ही मोदींबरोबर जरी सामील झालात तरी अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या ऐवजी गडकोटांचं संवर्धन व्हावं हीच भूमिका कायम ठेवली. जेव्हा यांनी भूमिपूजन केलं होतं, फुलं वाहिली होती, तेव्हाच राजसाहेबांनी सांगितलं होतं की हे शक्य नाही आहे. कारण साहेबांनी ते घोड्याचा माप सांगितला होता की जर एवढी मोठी हाईट असेल तर तो घोडा किती फूट असेल आणि त्याला समुद्रात किती भर का, तर साहेबांनी तेव्हाही सांगितलं होतं की आपले गडकिल्ले हे महाराजांचे स्मारक जे जिवंत ठेवले पाहिजे, जिथं महाराजांच्या पदरस्पर्शाने ते पावन झालेले आहेत. ते जर सरकारने केलं समजा तिथं शक्यच नसेल तर तो जो काय बजेट आहे जर तो गडकिल्ल्यांवरती जर स्मारकं होत असतील तर ते जो महाराष्ट्रावर ही भूमिका ठाम राहणार का? भूमिका ठाम राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जपले गेले पाहिजे. आणि आमचे पहिल्यापासून ज्या दिवसापासून पक्ष स्थापना झाली, पक्ष स्थापनाच्या अगोदरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे स्मारक आहेत आणि हे जपले गेले पाहिजे ही राजसाहेबांची भूमिका आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार. मात्र येत्या इलेक्शनच्या काळामध्ये, येत्या निवडणुकींच्या काळामध्ये जसं 2019 लावले तो व्हिडिओ म्हणून तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये राजसाहेबांनी प्रचार केला होता, समजा आज जर का ते भारतीय जनता पक्षासोबत गेले तर ते आत्ताच्या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये लावले तो व्हिडिओ अशा पद्धतीने कॅम्पेन पुन्हा करतील? महाविकास आघाडीला बोलण्यासारखं काहीच नाही, त्यांनी काहीच कामं केलेली नाही आहे.
त्यांना नावं ठेवताच येणार नाही, कारण काय केलं आहे काय त्यांनी, तुम्ही मोजून दाखवा 5 कामं त्यांनी केलेली दाखवा की ज्याला आपल्याला नाव ठेवता येईल. त्यांनी कामच केली नाही तर त्यांना साहेब नावं काय ठेवणार. त्यामुळं आणि आता जो गोंधळ राजकीय जो चिक्कल झाला आहे, साहेबांनी कित्येक वेळा उल्लेख केलेला की सगळा राजकीय चिक्कल झालेला आहे, त्या चिखलात राजसाहेब आज स्वतः चाललेले आहेत. नाही, चिक्कल म्हणजे जे म्हणजे फोडाफोडीचं राजकारण होतं, जे पक्ष फुटतात ते आता बघा, ते प्रत्येकाचे प्रत्येक इलेक्शनला ते म्हणजे म्हणतात ना, ते मंदिरात आपण गेलं अंग ते हे वाजायला लागला नगारा की बऱ्याच जणांना अंगात येतं, तसं इलेक्शनच्या काळामध्ये असं होत राहतं आणि नंतर लोक विसरून पण जा अंगातलं गेलं की परत थंड होऊन परत आहे त्या जागेवर येऊन बसतात. एकीकडे राज ठाकरे यांनी जे टीका केली होती की फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे, त्याच चिखलामध्ये आज राजसाहेब ठाकरे चाललेत अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण ज्या पक्षानं केलं त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना भेटायला आज राज ठाकरे गेले होते. ते राजकारण तुम्ही बोलताय, मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांचं जे राजकारण आहे ते आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राजसाहेबांचं विजन काय. एकच आहे विजन आहे की मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या सत्तेसाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आम्ही सगळं काम करत असतो आणि राजसाहेब हे आमचे अंतिम निर्णय देणारे असतात. त्यांचा आदेश आला की आम्ही कामाला लागतो, आमचा पक्ष राजसाहेबांच्या आदेशावर चालतो. त्यामुळे महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे, जो राजसाहेब निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही राहणार आहे आणि राजसाहेबांच्या आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून ह्या महाराष्ट्रात झंझावत दाखवून देऊ. एकीकडे मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल, महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं फोडाफोडीचं राजकारण असेल, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असेल, अशा प्रकारची टीका करणारे राजसाहेब ठाकरे हे आज भारतीय जनता पक्षासोबत जातील का अशी जी चर्चा आहे ती चर्चा चालू आहे. ह्या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नेमकं पुण्यातील मनसैनिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंठे, पुणे.